कोरोना व्हायरस साथीच्या काळात निवडणुका घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे, पण निवडणुकी संदर्भात प्रचार व इतर कामं करणाऱ्या लोकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलेला असूनही तो होताना दिसत नाहीये. घरोघरी प्रचारासाठी जायचं असेल तर 5 पेक्षा जास्त जण सोबत नसले पाहिजेत, तसंच सुरक्षा रक्षक धरून 5 च्या वर लोक नसावेत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. मात्र ग्रामपंचायत प्रचारात स्थानिक प्रशासनाच्या नजरेसमोरच सर्व नियमांना केराची टोपली दाखवल्याचं चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत प्रचारात विकास कामांचे मुद्दे बाजूला ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सिने कलाकारांना बोलावून प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे शहरात विना मास्क मोटरसायकल स्वार दिसला तर त्याच्यावर पोलिसांची कारवाई सुरू आहे. ग्रामपंचायत प्रचारात मात्र कारवाई होताना दिसत नाहीये. कोविडचे नियम सर्वसामान्य जनतेला वेगळा आणि नेत्यांना वेगळा आहे का असं संतप्त सवाल नागरिकातून समोर येतोय. कारण कोविड काळात सर्वात जास्त नुकसान पंढरपूर तालुक्याचं झालेलं असतानाही सर्व नियम प्रशासनाच्या समोर पायदळी तुळवले जात असताना प्रशासन कोणतीही कारवाई विना का गप्प आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.